नमस्कार, मी सारिका। परिपूर्ण सुग्रहण रेसिपी चॅनल मध्ये मी आपले मनपूर्वक स्वागत करते। कोबीचा पराठा आणि पुदिन्याची चटणी याचा व्हिडिओ मी तुमच्यावर शेअर करणार आहे। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स तुमच्या नक्की पाठवा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून मी रेसिपी अपलोड केली तर सर्वप्रथम त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल। चला तर मग मस्त अशा पराठ्याचा व्हिडिओ लगेच पाहूया। चला तर मग आपण आता कोबीचा पराठा याचा व्हिडिओ पाहणार आहोत, त्याच्याबरोबर पुदिन्याची चटणी आणि लोणचं पण फार छान लागतं। जसं आवडेल तसं हा पराठा एन्जॉय करायचा आहे। रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडणार आहे, कारण पराठा आपला झणझणीत आहे पुदिन्याची चटणी। चला तर मग व्हिडिओला आपल्या लगेच सुरुवात करूया। चला तर आज मी तुम्हाला कोबीचे पराठे याचा व्हिडिओ शेअर करणार आहे। तर साधारण मी अर्धा किलो कोबी घेतलेला आहे, तर हा कोबी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। मी धुवून घेतलेला आहे आणि आपल्याला हा आता कोबी खिसून घ्यायचा आहे खिसणीने। साधारण मी अर्धा किलो कोबी घेतला होता, त्याच्यातला अर्धा खिसलेला आहे आणि अर्धा आपला कोबी तसाच ठेवलेला आहे। साधारण पावशर कोबीचा मी पराठा बनवणार आहे। एक टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला तांदळाचं पीठ 2 चमचे टाकायचं आहे। आता एक मेजरमेंटसाठी एक कप मी घेतलेला आहे, तुम्ही फुलपात्रही घेऊ शकता। त्या कपाने मी साधारण 4 कप आपलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यानंतर ना आपल्याला 2 कप ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे, 1 कप बेसन पीठ घ्यायचं आहे, हिरवी मिरची लसणाची पेस्ट साधारण 1 चमचा घेतलेली आहे मी, हळद आपल्याला 1/2 चमचा घ्यायची आहे, जिराफूड 1 चमचा, धनापूड 1 चमचा, कोथिंबीर मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे साधारण 1/2 वाटी कोथिंबीर, चवीनुसार मीठ। हे सुरुवातीला आपल्याला असं कोरडं मिक्स करून घ्यायचं आहे, सर्व मसाले वगैरे सगळं कोबी ते मिक्स झाला पाहिजे। आणि नंतर याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला पीठ छान मऊ असं मळून घ्यायचं आहे, जास्ती घट्ट नाही मळायचं पीठ आहे। आपलं कोबीच्या पराठ्याचं पीठ मी मळून घेतलेलं आहे पाण्याने, आपण ह्याच्यावरती थोडंसं तेल टाकूया आणि एकदा छान मळून घेऊया। पीठ असं छान मऊ मळायचं आहे, जास्ती घट्ट नाही मळायचं। आता आपण पुदिन्याची चटणी बनवणार आहोत, तर मिक्सरचं मी मोठं भांडं घेतलेलं आहे आणि अर्ध आपला नारळ जो असतो ओला नारळ, तर 1/2 वाटी नारळाची घेतलेली आहे मी। त्याच्यामध्ये साधारण 3 चमचे शेंगदाणे टाकायचे आहेत, लसणाच्या 4 पाकळ्या, हिरवी मिरची साधारण 5 घेतलेल्या आहेत मी, तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता, आणि आपले डाळे जे असतात ते साधारण 4 चमचे घेतलेले आहेत। पुदिना साधारण 1/2 वाटी घेतलेला आहे मी, पुदिना सुरुवातीला स्वच्छ निवडून धुवून घेतलेला आहे मी, आणि कोथिंबीर पण स्वच्छ धुवून निवडून घेतलेली कोथिंबीर आहे 1/2 वाटी कोथिंबीर। ह्याच्यामध्ये साधारण 1/2 ग्लास मी पाणी टाकते आणि हे आपल्याला छान मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे, छान पेस्ट करायची आहे ह्याची। तर अशा प्रकारे आपली पुदिन्याची चटणी मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे, अगदी बारीक करून घ्यायची आहे, पेस्ट म्हटलं तरी चालेल। आता ही चटणी आपण पातेल्यामध्ये काढून घेऊया। मी 1 चमचा साखर टाकते आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी साधारण 3 छोटे चमचे तेल टाकलेलं आहे, तेल छान गरम झालेलं आहे। तडका पॅन मी आपल्या साईडला काढून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण जिरे आणि मोहरी टाकणार आहोत। अर्धा चमचा हळद टाकणार आहोत, त्याच्यानंतर ना कढीपत्त्याचे 4 ते 5 पानं। हा तडका आपण आपल्या पुदिन्याच्या चटणीवरती टाकून घेऊया। मिक्स करून आपली पुदिन्याची चटणी तयार झाली। गॅस चालू करून आपला नॉनस्टिकचा तवा मी गॅसवरती ठेवलेला आहे, तवा गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे। त्याच्यानंतर ना आपल्याला पोळपाट लागणार आहे। एका बाउलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि मी तेलातले पराठे करणार आहे। तुम्ही तूपही वापरू शकता किंवा बटरही वापरू शकता। एक रुमाल घेतलेला आहे स्वच्छ धुतलेला, रुमाल आपल्याला ओला करून घ्यायचा आहे। ह्याच्या आधी पण मी पालकचे पराठे,
आपले बीटचे पराठे, मेथीचे पराठे ह्याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. इथून पुढची प्रोसेस सेम आहे. रुमाल थोडासा आपल्याला ओला करून घ्यायचा आहे. आपलं कोबीचं जे पीठ आपण मळून घेतलेलं आहे त्याचा छोटासा गोळा घ्यायचा आहे. थोडासा हात ओला करून आपला पराठा जो आहे तो छान गोल करून घ्यायचा आहे. तुम्ही गोल चौकणी तुम्हाला हवा तो आकार करू शकता. पूर्ण पराठा मी गोल करून घेते. पातळ असा छान करून घ्यायचा आहे. मध्ये असे छोटे छोटे होल करायचे आहे जेणेकरून आपण पराठा भाजताना तव्यामध्ये मध्ये तेल गेल्यानंतर ना पूर्ण पराठा छान खरपूस भाजतो. आपल्या तव्यावरती आपण थोडंसं तेल टाकून घेऊया. पराठा आपला हे रुमाल जो आहे त्याचे असे कोणे पकडायचे आहेत. तव्यावरती असं पलटी करायचं आहे. साईडने तेल असं सोडून घ्यायचं आहे आणि मध्ये होल जे आहेत आपले तिथेही टाकायचं आहे. तेलाचं प्रमाण तुम्ही कमीही करू शकता. आपण याची साईड बदली करून घेऊया आणि इकडच्या साईडने पण थोडंसं तेल टाकून छान खरपूस आपला कोबीचा पराठा करून घ्यायचा आहे. तर मस्त असा आपला पराठा खरपूस भाजलेला आहे. साईडला काढून घेते मी. आता आपण आणखी एक पराठा बघूया. रुमाल थोडंसं ओला करून घ्यायचा आहे. छोटीशी गोळी घ्यायची आहे. लहान मोठा जसा हवा आहे तसा तुम्ही करू शकता. हात ओला करून आपला पराठा थापून घ्यायचा आहे. अगदी सोपी पद्धत आहे, काही अवघड नाही. आपला पूर्ण पराठा गोल झाल्यानंतर ना छोटे होल करायचे आहेत. तेल लावायचं आहे. गॅस शिपले मोठी केली तरी चालेल, फक्त पराठा जो आहे तो करपला नाही पाहिजे. व्यवस्थित प्रोसेस करायची आहे. साईड आपण त्याची बदलून घेऊया. इकडच्या साईडला पण थोडं तेल लावूया. छान खरपूस आपला पराठा करून घ्यायचा आहे. तर झटपट आपले कोबीचे पराठे तयार झालेले आहेत. त्याच्याबरोबर पुदिन्याची चटणी आणि लोणचं पण फार छान लागतं. तुम्हाला जसं आवडेल तसा हा पराठा एन्जॉय करायचा आहे. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा. अशा छान छान रेसिपी घेऊन मी येतच राहील. मस्त खा, स्वस्त राहा. माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.